नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काय महिलांसाठी विविध योजना आहेत त्या योजना बघणार आहोत. कोणकोणत्या योजना त्या पहा. त्यामध्ये सन 2023-24 पासून लेख लाडकी योजनेची सुरुवात, मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये मिळणार आहेत. ही योजना आहे लेख लाडकी योजनेची सुरुवात. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये, दरवर्षी सुमारे 46,000 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेतील लाभार्थी मुलीला देण्यात येणाऱ्या जे अनुदान आहे 10,000 रुपये केलेलं आहे. आता त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्य केंद्रामध्ये किंवा आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयामुखाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी 78 कोटी रुपये, तसेच रुग्णांची विशेष गरोदर माता व बालकाची आरोग्य संस्थेत मोफत ने आण करण्यासाठी 3,324 रुग्णवाहिकासाठी. त्यानंतरची योजना आहे मित्रांनो लखपती दीदी, म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7,00,000 नवीन गटांची स्थापना. बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 रुपयावरून थेट 30,000 रुपये वाढ केलेली आहे. त्यानंतर महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत 15,00,000 महिला लखपती दीदी या वर्षात 25,00,000 महिलांना लखपती करण्याचे या ठिकाणी उद्दिष्ट आहे. नंतर मुलींना मोफत उच्च शिक्षण शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषय सर्व व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशिक 8,00,000 रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती. त्यानंतर जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1,25,66,986 घरांना नळ जोडणी पूर्ण, राहिलेल्या 21,04,932 घरांसाठी कामे प्रगतीपथावर. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, त्यामध्ये तुम्हाला वर्षाला घरटी 3 गॅस सिलेंडर मोफत देणार. 52,16,412 लाभार्थी जे आहेत त्या कुटुंबांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीची नावाची जी नोंद असणार आहे ते शासकीय दस्तऐवजामध्ये त्यांचे नाव, आईचे नाव, वडिलाचे नाव व आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानंतर पिंक ई रिक्षा, 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य 80 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यानंतर महिला लघुउद्योगासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यातील आयोजन. त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15,00,000 रुपयाच्या रोजगार निर्मिती या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, ह्या योजनामध्ये तुम्हाला सर्वात जास्त फायदेशीर माहिती कोणती वाटली महिलांसाठी नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता. आणि ही माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ